एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे. अजूनही त्यांचा म्हणणं जे आहे ते मान्य केलं जात नाहीये. त्याचा फटका जो आहे तो प्रवाशांनाही बिलकुल. आपल्या राज्यामध्ये जेवढे काही महामंडळ आहेत तिथल्या कर्मचाऱ्यांना शासनसेवेत घेतलेलं गेलेलं आहे अनेक महामंडळ, आणि त्याच्यामध्ये एस टीसारख्या महत्त्वपूर्ण महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही सातत्यानं होणारा त्यांच्यावर अन्याय, त्याही विषयाचं निश्चितपणे मार्ग निघायला पाहिजे होता. त्याच्यामुळे प्रवाशांनाही मोठा त्रास झाला आणि एस टी कर्मचाऱ्यांच्याही परिवारांनाही या दिवाळीमध्ये काळी दिवाळी झाली. पण आजच मला ऐकायला मिळालं की माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनवून त्यांना त्या सेवेमध्ये समावून करण्याच्या बाबतचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू झालेला आहे. ही स्वागतार्ह बाब आहे. आणि खरं तर ज्यावेळेस यांच्या संघटनेच्या बरोबर ही मीटिंग झालेली होती त्या मीटिंगमध्ये त्यांच्या जे काही त्यांचे TADA होते, जे महागाई भत्ते होते, त्या सगळ्या मागण्या राज्य शासनाकडून पूर्ण केल्या गेलेल्या होत्या. पण या पद्धतीचं राज्यामध्ये उलथापालथ करायचं आणि कोणाला तरी भडकवायचं अशा पद्धतीचं जे मागून जी काही राजकारणाची पद्धत आपल्या राज्यात जी सुरू झालेली आहे तीसुद्धा या अशा दिवाळीच्या काळात होता कामा नव्हती. पण जे झालं ते निश्चितपणे चुकीचं झालं याचं मान्य केलं पाहिजे आणि राज्य शासनाने तातडीने एस टी कामगारांचे प्रश्न निकाली काढले पाहिजे ही भूमिका काँग्रेसची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे केंद्रानं पेट्रोल आणि डिझेलचे दर जे आहेत ते कमी केलेले आहेत, त्याचबरोबर काही राज्यांनी सुद्धा दर कमी केले. पत्र महाराष्ट्र सरकारकडून त्यावरती काही निर्णय टॅक्स कमी झालेले. खरं तर केंद्र सरकारनी ही कृत्रिम महागाई वाढवली अशा पद्धतीचा आक्षेप सातत्यानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे नेते राहुल गांधींच्या वतीनंही आणि राज्यामध्येही आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करूनही सुद्धा त्या पद्धतीची भूमिका मांडलेली होती. ज्या पद्धतीनं बाय इलेक्शन झालेत आणि त्या बाय इलेक्शनमध्ये भाजपला जे अमरपट्टा घेऊन आल्यासारखं वाटत होतं की आम्ही काही पाप केलेत तरी आम्हाला कोणी हरवू शकत नाही, पण भारतातली लोकशाही किती मजबूत आहे त्याचं दर्शन त्यांना जेव्हा झालं तर एकदम 10 रुपये डिझेल आणि 5 रुपये पेट्रोल कमी केलं. हेच कालपर्यंत भाजपचे लोक सांगत होते की काँग्रेसने सगळं करून ठेवलं आणि आम्हाला याचं रेट कमी करता येत नाही असे खोटारडे लोक. आज लोकांनी यांना पटकलं म्हणून आता 10 रुपये आणि 5 रुपये कमी केल्यानंतर उलट्या बोंबा करायच्या. राहिलं महाराष्ट्रामध्ये, आपल्याला लक्षात असेल की हे सरकार येऊन 2 वर्ष झाले आणि सुरुवातीच्याच काळात 1 रुपया वाढवण्याची भूमिका राज्य सरकारने घेतलेली होती. जे काही टॅक्सेस वाढवले गेलेले आहेत हे फडणवीस सरकारच्या काळातले आहेत. मग त्यावेळेस त्यांनी जे टॅक्सेस वाढवले ते काही बरोबर होते असा त्यांचा प्रश्न असेल. पण आज जी काही महागाई आहे त्या महागाईच्या काळामध्ये लोकांना मदत करायची भूमिका राज्य सरकारची असावी ही काँग्रेसची भूमिका आहे. आणि निश्चितपणे ज्या पद्धतीनं पंजाब राज्यांनी जे काही दर कमी करण्याचा निर्णय केला त्याही राज्य सरकारने करावा अशी काँग्रेसची भूमिका आहे. सर, किरीट सोमय सातत्याने म्हणजे महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत, पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार आहेत, मराठवाड्यातील 3 मोठे घोटाळे ते पुढच्या 10 दिवसात काढणार आहेत. एक बघा की किरीट सोमयाने घेतलेले सगळे मुद्दे आतापर्यंत मागच्या काळातले असो की अलीकडच्या काळात एक तरी याच्यामध्ये ते सक्सेस झाले काय. या पद्धतीचं राज्यामध्ये जे मूळ मुद्दे जे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पूर्ण देशाच्या लोकांना भोगावं लागतात, मग महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, गरिबांचे प्रश्न असतील, ह्या सगळ्या प्रश्नाला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचं हे मनोरंजन कृत्य ज्या BJP माध्यमातून जे केलं जातं त्याला आता सगळ्या लेवलवरून टीका होत आहे. भुजबळांचं उदाहरण सगळ्यात मोठं आमच्या सगळ्यांच्या समोर आहे. 2.5 वर्ष एका वयोवृद्ध आणि राज्यातल्या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका निभवणाऱ्या एका व्यक्तीला भुजबळांना 2.5 वर्ष या लोकांनी जेलमध्ये डाबलं आणि जेव्हा हे प्रकरण कोर्टात गेलं कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं याच्यापेक्षा अजून दुसरं काय उत्तर या लोकांना द्यावं. ह्या आरोप लावून राज्याला बदनाम करण्याचं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं नुसतं मंत्र्यांना आणि विरोधी पक्षालाच आरोप नाही होते, हे राज्याला बदनाम करण्याचं पाप की महाराष्ट्र हे भ्रष्टाचारी राज्य आहे अशा पद्धतीची भूमिका दाखवण्याचा BJP कडून जो सातत्यानं प्रयत्न चालू आहे त्याला जनतेकडूनही आता निषेध व्हायला सुरुवात झालेली आहे.
अनिल देशमुखांचं मग ते म्हणतात जेलमध्ये गेले तर अजून देखील वसुली सुरूच आहे सगळं. आपण पाहिलं असेल की जे परमवीर सिंग सन्माननीय ज्याला केंद्राच्या सरकारच्या आशीर्वादाने त्यांना पलायन करायची व्यवस्था केली, ज्या दिवशी अनिल देशमुखला अटक केली त्या दिवशी त्यांच्या वकिलाच्या माध्यमातून आमच्याकडे कुठलेही आरोप जे लावलेले होते त्याचे आमच्याकडे पुरावे नाही अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्या वकिलाच्या माध्यमातून आलेलं आहे. त्याच्यामुळे खोटारडे आरोप लावून मी तुम्हाला जे सांगतोय की आज मूळ मुद्दे जे आहेत काँग्रेस त्याला सातत्याने घेऊन चाललेला आहे. 14 ते 29 तारखेपर्यंत आम्ही एक सप्ताह साजरा करतो आहे. त्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जे काहीच्या माध्यमातून जे केलं जातं त्याला आता सगळ्या लेवलवरून टीका होत आहे. भुजबळांचं उदाहरण सगळ्यात मोठं आमच्या सगळ्यांच्या समोर आहे. 2.5 वर्ष एका वयोवृद्ध आणि राज्यातल्या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका निभवणाऱ्या एका व्यक्तीला भुजबळांना 2.5 वर्ष या लोकांनी जेलमध्ये डाबलं आणि जेव्हा हे प्रकरण कोर्टात गेलं कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं याच्यापेक्षा अजून दुसरं काय उत्तर या लोकांना द्यावं. ह्या आरोप लावून राज्याला बदनाम करण्याचं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं नुसतं मंत्र्यांना आणि विरोधी पक्षालाच आरोप नाही होते हे राज्याला बदनाम करण्याचं बाब की महाराष्ट्र हे भ्रष्टाचारी राज्य आहे अशा पद्धतीची भूमिका दाखवण्याचा बीजेपीकडून जो सातत्यानं प्रयत्न चालू आहे त्याला जनतेकडूनही आता निषेध व्हायला सुरुवात झालेली आहे. अनिल देशमुखांचं मग ते म्हणतात जेलमध्ये गेले तर अजून देखील वसुली सुरूच आहे सगळं. आपण पाहिलं असेल की जे परमवीर सिंग सन्माननीय ज्याला केंद्राच्या सरकारच्या आशीर्वादाने त्यांना पलायन करायची व्यवस्था केली, ज्या दिवशी अनिल देशमुखला अटक केली त्या दिवशी त्यांच्या वकिलाच्या माध्यमातून आमच्याकडे कुठलेही आरोप जे लावलेले होते त्याचे आमच्याकडे पुरावे नाही अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्या वकिलाच्या माध्यमातून आलेलं आहे. त्याच्यामुळे खोटारडे आरोप लावून मी तुम्हाला जे सांगतोय की आज मूळ मुद्दे जे आहेत काँग्रेस त्याला सातत्याने घेऊन चाललेलं आहे. 14 ते 29 तारखेपर्यंत आम्ही एक सप्ताह साजरा करतो आहे. त्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जे काही परिणाम सामान्य जनतेला भोगावं लागत आहे त्याच्या विरोधात आंदोलन आम्ही सुरू करतो आहे. त्याला लोकांना जेलमध्ये पाठवायची हौस असेल तर काँग्रेसवाले आता आम्ही सगळेच जेलमध्ये जाणार आहोत. त्याच्यामुळे महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न हे प्रश्न समजा या पद्धतीच्या खोटे आरोप लावून त्यांना सुटत असतील तर सुटत सुटू शकत नाही. काँग्रेसने आता भूमिका घेतली की आता केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात मोठं आंदोलन आता आम्ही राज्यात उभं करू आणि म्हणून त्या अशा व्यक्तीच्या खोटारडे आरोप लावणाऱ्या व्यक्तीच्या बद्दलची चर्चा काँग्रेसच्या याच्यामध्ये नाही. आजच आम्ही कोर्टामध्ये नागपूर हायकोर्टामध्ये त्याच्या विरोधात केस दायर केलेली आहे. जे काही काँग्रेसवर आरोप लावलेले होते त्याला आम्ही आता कोर्टात ओढण्याचा निर्णय केला आणि कोर्टातून आता आम्ही त्यांना हे सगळे प्रश्न विचारू. सर, तुम्ही आता म्हणला की इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलच्या किमती कमी झाल्या पाहिजे, तुमची तशी भूमिका आहे, पण तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही करणार काय? भूमिका अजून चालत नाही, बोलायला पाहिजे काय? आम्ही सांगितली आहे की जिथं आमचं काँग्रेसचं राज्य आहे तिथं पंजाबमध्ये आम्ही सुरुवात केलेली आहे. पण जे केंद्र सरकारने डिझेल, पेट्रोल आणि गॅसची दरवाढ जी कृत्रिम वाढ केली ज्याला 60% ज्यादा पैसे घेण्याचं आणि लोकांचे पैसे खिसे कापण्याचं जे पाप केंद्रामधलं असलेलं बीजेपीचं सरकार करते आहे याचाही प्रश्न याचाही बदनाम करण्याचं बाब की महाराष्ट्र हे भ्रष्टाचारी राज्य आहे अशा पद्धतीची भूमिका दाखवण्याचा बीजेपीकडून जो सातत्यानं प्रयत्न चालू आहे त्याला जनतेकडूनही आता निषेध व्हायला सुरुवात झालेली आहे. अनिल देशमुखांचं मग ते म्हणतात जेलमध्ये गेले तर अजून देखील वसुली सुरूच आहे सगळं. आपण पाहिलं असेल की जे परमवीर सिंग सन्माननीय ज्याला केंद्राच्या सरकारच्या आशीर्वादाने त्यांना पलायन करायची व्यवस्था केली, ज्या दिवशी अनिल देशमुखला अटक केली त्या दिवशी त्यांच्या वकिलाच्या माध्यमातून आमच्याकडे कुठलेही आरोप जे लावलेले होते त्याचे आमच्याकडे पुरावे नाही अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्या वकिलाच्या माध्यमातून आलेलं आहे. त्याच्यामुळे खोटारडे आरोप लावून मी तुम्हाला जे सांगतोय की आज मूळ मुद्दे जे आहेत काँग्रेस त्याला सातत्याने घेऊन चाललेलं आहे. 14 ते 29 तारखेपर्यंत आम्ही एक सप्ताह साजरा करतो आहे. त्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जे काही परिणाम सामान्य जनतेला भोगावं लागत आहे त्याच्या विरोधात आंदोलन आम्ही सुरू करतो आहे. त्याला लोकांना जेलमध्ये पाठवायची हौस असेल तर काँग्रेसवाले आता आम्ही सगळेच जेलमध्ये जाणार आहोत. त्याच्यामुळे महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न हे प्रश्न समजा या पद्धतीच्या खोटे आरोप लावून त्यांना सुटत असतील तर सुटत सुटू शकत नाही. काँग्रेसने आता भूमिका घेतली की आता केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात मोठं आंदोलन आता आम्ही राज्यात उभं करू आणि म्हणून त्या अशा व्यक्तीच्या खोटारडे आरोप लावणाऱ्या व्यक्तीच्या बद्दलची चर्चा काँग्रेसच्या याच्यामध्ये नाही.
आजच आम्ही कोर्टामध्ये नागपूर हायकोर्टामध्ये त्याच्या विरोधात केस दायर केलेली आहे. जे काही काँग्रेसवर आरोप लावलेले होते त्याला आम्ही आता कोर्टात ओढण्याचा निर्णय केला आणि कोर्टातून आता आम्ही त्यांना हे सगळे प्रश्न विचारू. सर, तुम्ही आता म्हणला की इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलच्या किमती कमी झाल्या पाहिजे, तुमची तशी भूमिका आहे, पण तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही करणार काय? भूमिका अजून चालत नाही, कोणाला बोलायला पाहिजे काय? आम्ही सांगितली आहे की जिथं आमचं काँग्रेसचं राज्य आहे तिथं पंजाबमध्ये आम्ही सुरुवात केलेली आहे. पण जे केंद्र सरकारने डिझेल पेट्रोल आणि गॅसची दरवाढ जी कृत्रिम वाढ केली ज्याला 60% ज्यादा पैसे घेण्याचं आणि लोकांचे पैसे खिसे कापण्याचं जे पाप केंद्रामधलं असलेलं BJP सरकार करते आहे याचाही प्रश्न याचाही जॉब काँग्रेसच्या वतीनं विचारला जाणार आहे. 60% म्हणजे आज समजा 100 वर गेलं असेल तर 60 रुपये हे केंद्राच्या तिजोरीत डायरेक्ट चालले. या पैशाचा हिशोब जनतेला दिला पाहिजे. ही महागाई कशासाठी वाढवली याचं उत्तर भाजपला द्यावंच लागणार आहे. आम्ही 1 रुपये महाराष्ट्र सरकार काही करून दिलासा देणार? माझा प्रश्न तुम्ही यायच्या पहिले आम्ही आमचं स्पष्ट मत आहे की कालपर्यंत डिझेल पेट्रोलचे जेव्हा दर वाढत होत होती त्यावेळेस केंद्राकडून आणि भाजपकडून सांगण्यात येत होतं की आमच्या हातात नाही आहे दर कमी करण्याने वाढ. डिझेल पेट्रोल आणि गॅसची दरवाढ जी कृत्रिम वाढ केली ज्याला 60% ज्यादा पैसे घेण्याचं आणि लोकांचे पैसे खिसे कापण्याचं जे पाप केंद्रामधलं असलेलं BJP सरकार करते आहे याचाही प्रश्न याचाही जॉब काँग्रेसच्या वतीनं विचारला जाणार आहे. 60% म्हणजे आज समजा 100 वर गेलं असेल तर 60 रुपये हे केंद्राच्या तिजोरीत डायरेक्ट चालले. या पैशाचा हिशोब जनतेला दिला पाहिजे. ही महागाई कशासाठी वाढवली याचं उत्तर भाजपला द्यावंच लागणार आहे. आम्ही 1 रुपये महाराष्ट्र सरकार काही करून दिलासा देणार? माझा प्रश्न तुम्ही यायच्या पहिले आम्ही आमचं स्पष्ट मत आहे की कालपर्यंत डिझेल पेट्रोलचे जेव्हा दर वाढत होत होती त्यावेळेस केंद्राकडून आणि भाजपकडून सांगण्यात येत होतं की आमच्या हातात नाही आहे दर कमी करण्याने वाढवणं. हे काँग्रेसने करून ठेवलं. मग तुम्हाला जसं लोकांनी झोपवलं घरामध्ये आणि तुम्हाला ज्या काही बाय इलेक्शनमध्ये तुमचे परिणाम दाखवले मग तुम्ही एका रात्री 10 रुपये डिझेलचे आणि एका रात्री 5 रुपये लिटरचे कसे कमी करत आहेत? म्हणजे तुम्ही खोटारडे लोक आहात आणि खोटारडे लोक या पद्धतीचं वारंवार लोकांचं या खोट्या गोष्टी सांगून त्यांच्या दिशाभूल करून त्यांचे खिसे कापण्याचं पाप भाजप जे करत आहे हे निश्चितपणे आता पुढे आलेलं आहे. तुम्ही भाजपला केंद्राला खोटारडे म्हणताय, आम्ही पुढे म्हणलं त्यांचंच वक्तव्य आलंय. पण दुसरीकडे याच्या अगोदर हे दर कमी होण्या अगोदर राज्य सरकार मधले जबाबदार अधिकारी मंत्री असतील किंवा इतर कुणी नेते असतील ते प्रत्येक जण म्हणत होते की केंद्राने दर कमी करावेत मग आम्ही दर कमी करू. आता केंद्राने दर कमी केलेत, राज्य सरकारमध्ये तुम्ही एक घटक आहात, राज्य सरकार दर कमी करून दिलासा देणार का नाही? आम्ही सांगितलं ना की 1 रुपया या सरकारने 2 वर्षामध्ये वाढवलेला आहे. जे काही पहिलेचे टॅक्सेस होते ते आदरणीय फडणवीस साहेबांच्या सरकारमधलेच आहेत. ते बरोबर होते असं ते मान्य करत असतील तर त्याचा वाद नाही. 1 रुपयाच कमी करायचा तर राज्य सरकारने तातडीनं 1 रुपया कमी करावा ही काँग्रेसची मागणी आहे. दुसरीकडे चंद्रकांत पाटील असं म्हणतात की अनिल देशमुखांना न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर ते दोषी होते म्हणूनच न्यायालयानं त्यांना जामीन दिलेला नाही आहे आणि त्यांच्यावरचे आरोप जे आहेत ते सिद्ध होत आहेत त्यामुळंच न्यायालय त्यांना सुटका जी आहे ती करत नाही. असं आहे की ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे अध्यक्ष आहेत. ते निवडणुकीमध्ये मत मागत असताना गाव भोजन पण द्यायला तयार असतात मतं दिले तर आता त्या लोकांच्याबद्दल काय बोलावं आता माझं उत्तर नाही. काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी सोलापूरमध्ये शेतकऱ्यांना थकीत ऊस बिलाचे पैसे मागण्यासाठी गेल्या तर शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतो. त्याच्यावर काय नेमकी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष? मी पाहिले नाही, मी तपासून त्याच्यावरची प्रतिक्रिया देईन.